नमस्कार। विचारांना जेव्हा ग्लानी येते, समाजाचा तोल जेव्हा ढासळतो, तेव्हा एका युगप्रवर्तकाचा जन्म होत असतो। त्याच्या पौलांनी चालणारी वाट ही समाजात परिवर्तनाची पहाड येऊन येत असते। अर्थात त्याच्या येण्याने या समाजात प्रकाश हा दाट होत असतो। नेमका त्याच युगप्रवर्तकाविषयी बोलण्यासाठी उभा आहे। नमस्कार ज्ञाते वक्ते रसिक श्रोते हो, हेगडे यशराज अप्पा धर्मवीर संभाजी विद्यालय देगाव सातारचा विद्यार्थी उभा आहे इयत्ता 7वी आणि विचारपीठावर विषय ठेवतोय प्रवास शिवबापासून छत्रपती शिवाजी महाराज इथपर्यंतचा। मित्रांनो, प्रस्तुत विषयाला सुरुवात करण्याआधी मनकवडा यूट्यूब चॅनल यांचे आभार मानणं गरजेचं वाटतं, कारण या कोरोना महामारीच्या काळात आमच्यासाठी त्यांनी ऑनलाईन एक विचारपीठ माझं मन व्यक्त करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली आहे। त्यांचा मनापासून आभारी आहे व त्यांनी अशाच वक्तृत्व काव्यवाचन स्पर्धा आयोजित कराव्या अशी त्यांना नम्र विनंती। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे युवकांचे प्रेरणास्थान ही दिसून येतात। ज्यांचा जन्म 19 फेब्रुवारी झाला, अर्थात तेव्हा ते शिवबा होते, मग त्यांचा प्रवास छत्रपती शिवाजी महाराज इथपर्यंतचा कसा झाला हा प्रत्येकालाच प्रश्न पडतो। अर्थात त्यांना जिजाऊंचे संस्कार खूप उत्तम होते आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास होऊ लागला। आपल्याला पाहायला गेलं तर 5व्या ते 6व्या वर्षी त्यांना सगळ्या कला अवगत येत होत्या। अर्थात लाठीकाठी, घोड्यावर चढणे असो, त्याचप्रमाणे युद्धनीती, या सगळ्या कला त्यांना अवगत होत्या। मित्रांनो, एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरेश्वराच्या देवालयात त्यांनी स्वराज स्थापनेची शपथ घेतली। त्या प्रत्येक आईचं स्वप्न असतं की आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, पण राजमाता जिजाऊ यांचं स्वप्न होतं की माझ्या मुलाने अख्ख्या महाराष्ट्रासाठी एक स्वराज्य निर्माण करावं। अर्थात ते छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं। त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग म्हणजे प्रतापगडचे युद्ध। मित्रांनो, पाहायला गेलं तर प्रतापगडचे युद्ध म्हणजे आज विजापूरहून अफजल खान निघाला, महाराजांना बातमी लागली अफजल खान वाईच्या घाटात आलेला आहे। बघायला गेलं तर त्याच्यापाशी 40,000 सेना आणि महाराजांपाशी, महाराज म्हटल्या तानाला, ताना आपल्यापाशी किती सेना आहे याच्या तानाने उत्तर दिलं, तानाजीने उत्तर दिलं, आपल्यापाशी फक्त 7,500 सेना आहे। त्याच्याकडे पाहायला गेलं तर 40,000 सेना आहे। ताना म्हटला आता आपण कसला टिकाव लागायचा, त्याची 40,000 सेना, आपली फक्त 7,500 सेना, कसा लागायचा टिकाव। याच्यावर महाराजांनी नवीन युद्धनीती काढली, तर कशाची, तर त्याची जास्त असली ना तर त्याची कमी करायची। वाईच्या घाटातून फक्त 20,000च पुढे गेली, परत एक प्रतापगडला जाताना अजून एक घाट लागतो, त्या घाटात तर फक्त 5,000 सेना पुढे गेली, त्याची कमी होऊ लागली। शेवटी त्याच्याकडे फक्त 5,000 सेना राहिलेली होती, 5,000 सेना राहिलेली होती। अफजल खानाला भेटीचा सांगाव धाडला, भेटीच्या सांगाव्यात फक्त येताना भेटीला 4 जणांना घेऊन यायचं ठरवलेलं होतं, फक्त 4 जणांना, महाराजांकडे 4 जण होती। भेटीसाठी वेळ ठरवली, भेटीसाठी वेळ ठरवली ती म्हणजे दुपारच्या 12:35 ची, कारण दुपारच्या 12:35 ला सूर्य येतो माथ्यावर। अर्थात जर का महाराज गडावरून यायला लागले तर शामियानात अफजल खान काय करतोय हे महाराजांना दिसणार, आणि जर का त्याने गडाकडे अर्थात महाराजांकडे पाहायचे ठरवले तर त्याच्या डोळ्यात सूर्याची किरण घुसणार। अर्थात अशी महाराजांची युद्धनीती होती, असा त्यांचा प्रवास होता। आणि महाराज यायला लागले, महाराजांनी येताना जीवा माल्याला घेऊन यायचं ठरवलेलं होतं, आणि अफजल खानाकडे सय्यद बंडा होता, सय्यद बंडा। तोपर्यंत अफजल खान शामिनात होता आणि छत्रपती शिवाजी महाराज शामिनात येऊ लागले तोपर्यंत अफजल खान हसू लागला, आव शिवाजी आव हमारे गले लग जाओ, खान हाक मारत होता हसरी, खान हाक मारत होता हसरी, रोकून नजर गहिरी। तोपर्यंत महाराजांना मिठी मारली, अलिंगन केलं, दगा केला, दगा केला, खानानं दाबून धरलं, तोपर्यंत खानानं कट्यारीचा वार केला, महाराजांच्या अंगात चिलकत होत तोपर्यंत त्याची कट्यार निसटली आणि महाराजांनी बिचवा फाडला, त्याचं पोट फाडलं। तोपर्यंत सय्यद बंडा ही वार करू लागला, पण जीवा माल्यांनी त्याच्यावर वार केला। अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा हा प्रसंग आहे। मित्रांनो, आपण हा जाणून घेतला पाहिजे।
प्रवास त्यांचा खूपच खडतर होता, संघर्षमय होता। एकीकडे पाहिला गेलं तर गनिम, निजाम, पोर्तुगीज, आदिलशाही असे अनेक जण होते, पण या सगळ्यांवरती मात करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं आणि त्यांचा राज्याभिषेकही झाला। असे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला युगांचे प्रेरणास्थानही दिसून येतात, त्यांचे विचार आज आपल्यामध्ये रुजवणं गरजेचं आहे। तर एवढंच नव्हे तर मित्रांनो, एवढंच नव्हे तर जेव्हा 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये फादर ऑफ मॅनेजमेंट यामध्ये 14 तत्त्व दिलेली आहेत आणि या 14 तत्वांमध्ये याची अंमलबजावणी 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली होती आणि 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती आणि त्याचा इंटिग्रेटेड रिझल्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना द मॅनेजमेंट गुरु असंही संबोधलं जातं। मित्रांनो, बोलण्यासारखं खूप काही आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर। बोलायला गेलं तर आपल्याला आजचा दिवस काय तर अनेक दिवस पुरणार नाहीत, पण वेळेलाही वेळेची मर्यादा असते, म्हणून जास्त वेळ घेणार नाही, इथेच थांबणार आहे। जाता जाता एवढंच म्हणेन, ना नव्हता स्वाभिमान ना नव्हता अभिमान, ना नव्हता स्वाभिमान ना नव्हता अभिमान, मरून पडली होती माणसं जनावरांसारखी आणि मिळत नव्हता श्वास, तेव्हा माझ्या राजानं अफजलचं पोट आणि शाहीस त्याचं बोट कापून भगवा पडकवला दिल्लीपर्यंत। ओ शेट, माझ्या राजानं 350 वर्षांपूर्वीच नाद केला होता। थेट मनपूर्वक धन्यवाद।